हे सर्व सामान आहे बघा. तर हा मिक्सर जरा पुढे आणताय. नागादेवी आणि काम चालू आहे, मिक्स होत आहे. तिकडे असं केलं सर्व कारागीर लोक सर्व कामगार लोक हॅट्स ऑफ करतात. हॅट्स ऑफ. अंगणाच्या वरती तो पट्टा बाकी. स्लॅबला सुरू करूया. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब नाटकात मनापासून स्वागत आहे. आज आहे 16 नोव्हेंबर आणि बरोबर 8:30 वाजता आपले कारागीर लोक येतातच, पण स्लॅब टाकायचे माणसे वेगळे असतात. म्हणजे ती पूर्ण एक मोठी गँग असते 15-20 लोकांची, तर ते आलेले आहेत. मग ॲक्च्युली गँग म्हणण्यापेक्षा पूर्ण एक फॅमिली आहे, म्हणजे मुलं, बायका, पुरुष हे सर्व आलेले आहेत आणि स्लॅब टाकायचं काम झालं आहे सुरू. तर मी थोडंफार शूट केलं अगोदर, ते तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर ऑफकोर्स. तर बरोबर 1 महिन्यानंतर, म्हणजे आपण काम सुरू केलं तर 15 ऑक्टोबरला, आणि बरोबर 1 महिन्यानंतर आपल्या घराला स्लॅब पडतो आणि आजच कम्प्लीट होणार आहे पूर्णपणे स्लॅब. त्यांनी मिक्सर पण आणला आहे, त्यांनी सर्व गोष्टी आणलेल्या आहेत, तेच सर्व काम करणार आहेत आणि आपला स्लॅब आज रेडी होणार आहे. मला जेवढं जमेल तेवढं मी शुकून दाखवीन, कारण कसं आहे ना, मध्ये मध्ये जाणार काय पॉईंट नाही, कारण त्याचे कामं फास्ट असतात. तर पहिलं आपण काय करणार, पहिलं तर ऑफकोर्स आपल्याला नारळ ठेवायला लागतो, नारळ वगैरे पण ठेवू आणि जेवढं जमेल तेवढं मी शुकून दाखवून तुम्हाला फॉर शुअर. कारण त्यांच्या मध्ये मध्ये जाणार काय पॉईंट नाही, कारण त्यांची खूप गडबड असते. फुकट ते बोलते अरे बा फुकट कुठे मोबाईल कॅमेरा पडला कुठे काय झाला, त्यापेक्षा आपण जेवढं जमेल तेवढं तेव्हा तुम्हाला ऑफकोर्स मग दाखवेन मी. तर स्लॅबसाठी सामान आणि माणसं आलेले आहेत. तर आपलं काम सत्ता झालं आहे सुरू. हे बघा, तर हा बघा, हा आहे तो मिक्सर. तिकडे ते पूर्ण सिमेंट आणि खडी सर्व मिक्स होतं. हे बघा, आणि मिक्स करून ते आतमध्ये जातील तिकडे. तर तिकडे असे हुक ठेवले आहेत फॅनसाठी, सेम हॉलमध्ये झुंबरसाठी वगैरे, बाकी किचन बिचनमध्ये सेम असेच हुक ठेवले आहेत. मग डायरेक्ट मग आपले ते खालून आपण लावू शकतो फॅन वगैरे डायरेक्ट. परत तोडफोड कधी करायची असंच मी मध्ये मध्ये वरती येईन आणि तुम्हाला वरून शॉर्ट दाखवीन काय करतात ते. आता सध्या काम सुरू झालं आहे आत्ताचं, आणि आपले कारागीर लोक दिनाचं काम करतात इकडे. हे सर्व सामान आहे बघा, तिथून ते सिमेंट वरती जाणार आणि पुढे पास होणार मग. तर हा मिक्सर जरा पुढे आणताय जेणेकरून तो इथपर्यंत येईल. तर आता सिमेंटचा गोणा येत आहे, आपला बोलेरो भरून सिमेंटचा गोणा इकडे येतील. आणि हा त्यांच्याबरोबर आलेला कुत्रा आहे, शांतपणे बसलेला आहे. काही नाही का, एकदम शांतपणे बसलेला आहे आपल्याकडे. आणि हा असा मिक्सर आहे. मिक्स होणार बंद, इकडे मिक्स होणार आणि मग वरती आणणार ना, लिफ्टनी वरती जाणार, लिफ्टनी वरती इकडे टाकणार सामान सर्व, त्या इकडे मिक्स होणार आणि मग गाड्याने वरती आणणार. वा वा, क्या बात. आज तुम्हाला काम कमी असेल काय नाही काय काय. तर आता आपण आपल्याला करायची आहे पूजा वरती वरती पण आणि खाली मिक्सरची पण ना, खाली मिक्सरची पण. आता वरती चढू याच्यावरती काहीतून जाऊ, चालेल ना. काय बापरे, सध्या शिडी नाही म्हणून आपण असं चढतोय. अरे देवा, काय मजबूत आहे यार. हे बघा वरून व्ह्यू पहा, हे सर्व त्यांनी काय म्हणतात त्याला, हे सर्व सळ्या वगैरे लावून झालेले आहेत आणि याच्यामुळे ते आता ते सिमेंट भरतील. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे ना, जे खाली उभे आहेत, जे खाली उभे आहेत ना, जे आलेत माणसं, ते फक्त सर्व सिमेंट मिक्स करून वरती पाठवणार ह्यानी, आणि आपले जे कारागीर लोक आहेत ते लेवल करणार, पाठवून ते पूर्ण टाकतील आणि आपले कारागीर लोक लेवल करतील. म्हणजे आपल्या कारागीर लोकांना खूप जास्त काम आहे. ऑफकोर्स ह्यांना पण काम जास्तच आहे, पण सही आहे, एक नंबर. तर आपण नारळ, कोयता, पाणी, अगरबत्ती रेडी आहे, आता जरा पूजा करून घेऊ आपण.
आपल्या या काकाने कॅमेरा पकडला होता. काका थँक्यू सो मच. आपलं नाव काय विसरलो मी? गराटे. गराटे साहेबांनी काका पकडला होता कॅमेरा. आपली पूजा की झालेली आहे, आता आपण खाली जाऊ पूजा करायला मिक्सरची, हो ना? तर मंडळी बरोबर 10:45 झालेत आणि आपली पूजा करून झालेली आहे, मिक्सरची म्हणा किंवा स्लॅबची म्हणा. आता काम सुरू होईल, तर कदाचित 3-4 आपलं काम होऊन जाईल. मला असं जमेल तसं मी तुम्हाला थोडंफार शूट करून दाखवेन, कारण खूप माणसं आहेत ना, त्यांना फुकट त्रास नको आणि काही नाही. आणि आपला कॅमेरा कुठे पडता कामा नाही, मिक्सर बिक्सरमध्ये भीती वाटते असं मी सांभाळेन, ऑफकोर्स, नो डाऊट. चला मग आता स्लॅबला सुरू करूया. अजून 2 कडी आलेली आहे, फुल गेट बंद आहे, मग होईल काम लवकर सुरुवात. तर आपली आता मशीन सुरू झाली आहे, मिक्सर झाला आहे सुरू. आता ह्यांचं काम पटापट सुरू झालं, आता नॉनस्टॉप काम करते. रपारपाची हे टाकायला लागते, वाळू खिडकी सर्व एकत्र, म्हणजे एकत्र मिक्स होतो तिकडे आतमध्ये. बघा एकत्र तिकडे आतमध्ये मिक्स होतो आता तो, म्हणजे एक जण माती टाकतंय, एक जण वाळू टाकतंय, एक जण खडके टाकतंय आणि एक सिमेंट टाकतंय. आता सारे मिक्सर करून ते तिकडे मिक्स होणार ते वगैरे. तसं ह्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहे, म्हणजे लांब आलो आहे आवाज खूप आहे म्हणून. तसं आपल्यासाठी ह्या गोष्टी नवीन आहेत, कारण मी पहिल्यांदा असं बघतो स्लॅब करताना, घराचं काम करताना. पप्पा तुम्हाला खरं खूप मिस करतो आहे, तुम्ही असलं असतात ना तर तिकडे तुम्ही खोटी टाकून बसला असतात आणि हळलात पण नसता. आय एम व्हेरी मच शुअर तुम्हाला या गोष्टी खूप आवडते. बरोबर, नारळ ठेवताना आपण पप्पाची आठवण काढलेली आहे. इकडून बघूया काम कसं चालू आहे ते. आता तुम्हाला दाखवतो वरून व्ह्यू कसा दिसतो ते. काम चालू आहे, मिक्स होत आहे आणि असं वरती येतं आणि मग ह्याच्यातून ठेवून ते पुढे टाकतात. भरल्यावर मग ते तिकडे जाणार. मग ते टाकल्यावर मग तिकडे लेवल करते, तिकडे असं केलं आहे. मग आपल्या मंडळाचं काम इकडे चालू असतं, टाकल्यावर त्याला लेवल करणार. आणि हे सर्व जे आहे ते हुक ठेवलेत फॅनसाठी म्हणा किंवा जो झालर बिल आपण लावणार वरती द्यायला ठेवलं. हे हुक इकडे एक आहे, तिकडे एक आहे, तसं त्या साईडला पण आहे. हा जो हुक आहे हा वाला आणि तो आपला हेच आहे झोपाळ्याचा. इकडे आपलं अंगण आहे ना, ते झोपाळीकडे येणार आपलं खाली. हा आपला देवघर आहे, म्हणजे आईचा बेडरूम आहे, तो हॉल आहे, मग किचन आहे, तो तिकडचा पाठचा आहे, तो पाठचा आमचा रूम आहे, त्या पाठीचा स्टोरूम. तर मी आता खाली उतरतो आहे आणि घरी चाललो आहे, तिकडे थांबणं काय पॉईंट नाही आहे. सेमच करणार आहे पूर्ण आपला फूडपर्यंत, म्हणजे स्टार्टिंग टू एंड सेमच करणार आहे, सेमच प्रोसेस होणार आहे. तुम्हाला ती प्रोसेस दाखवलेली आहे, वरती थांबणं काय पॉईंट नाही त्याने. खाली जाऊ आपण आणि मग आय डोंट नो कधी भेटू ते तुम्ही पहा. पण हे सर्व बघायला, म्हणजे हे सर्व पाहायला ना आणि आपलं घरचं काम स्वतः पाहणं एक वेगळाच
आनंद मिळतो, सीरियसली एक वेगळा आनंद मिळतो। हाँ, नवीन अनुभव कमाडी आहे पण आनंद पण वेगळा मिळतो। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हॅट्स ऑफ या कारागीर लोकांना, या कामगार लोकांना, म्हणजे हे सुद्धा जे आलेत बाहेरून ते सुद्धा आणि आपल्याला जे आपल्याकडे ते काम करते सुद्धा म्हणजे काय फटाफट काम करतं, म्हणजे आता नॉनस्टॉप जे काम होईल ना ते पूर्ण स्लॅब होईपर्यंत। सिरियसली आता तरी थोडाफार हिवाळा आहे, आता उन्हाळ्यामध्ये लाईक मार्च एप्रिल मे मध्ये तर केवढं कडक ऊनमध्ये असे कामं करतात ना हे यार, हॅट्स ऑफ सर्व कारागीर लोकांवर, सर्व कामगार लोकांना हॅट्स ऑफ, खरं हॅट्स ऑफ आहे। म्हणजे आपण ज्याला 10-12 पावलं चाललो उन्हामध्ये तरी आपलं थोडं गरगडतं, पण ते तेवढं तेव्हा काम करते, पण फक्त उन्हात राहून एक खडकी वाळू रेती याच्यामध्ये राहून ऑफकोर्स त्याने सवय असते, पण तरी पण यार शेवटी ते पण माणूस आहे, आपण माणूसच आहे यार, काय झालं तरी। पुन्हा एकदा हॅट्स ऑफ त्यांना। तर आता मग काय करतो ना आपण, आता कॅमेरा खाली ठेवू, आता आय डोंट नो कधी भेटू आपण, जेव्हा केव्हा भेटू तेव्हा भेटू आपण, कदाचित स्लॅब जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हाच मी तुम्हाला भेटेन, कारण ते सेमच प्रोसिजर आहे, काय दाखवण्याचा पॉईंट नाही। आय थिंक सो 2-3 पर्यंत आयडियल व्हायला पाहिजे, बघू। तर मंडळी दुपारचे 1:15 वाजले आणि अजूनपर्यंत काम सुरू आहे, आणि अजूनपर्यंत काम चालू आहे, म्हणजे त्या लोकांनी मध्ये ब्रेक घेतला होता 12:30 तर तेव्हा त्यांना आपण चाय वगैरे दिली होती, पण पुन्हा कामाला लागलं। तर अजून एक ट्रक भरून रेती आलेली आहे, रेती खडकी असं काहीतरी येतं। आता त्यांचा ब्रेक चालू आहे ना, तोपर्यंत तुम्हाला दाखवतो वरती काम कितपत झालं आहे ते। हा स्लॅब होता होता एवढं, हा जिना पण कम्प्लीट करून टाकला, हा बघा हा जिना पण मस्त कम्प्युटरमध्ये सेम असा होईल, आता म्हणजे सेम आपला हा जिना असा होईल मस्तपैकी। आणि काम बघा केवढं झालं आहे ते, अरे देवा आता मी हात लावू शकत नाही, तिच्या आईला पडलो असतो आता। हे बघा हे पूर्ण झालं आहे पूर्णपणे, फक्त आता तो पट्टा बाकी, कुठचा आपला अंगणातला पट्टा आहे ना अंगणाच्या वरती, तो पट्टा बाकी आहे, तो वाला पट्टा बाकी अंगणाचा इकडचा तो वाला बाकी, हे सर्व पूर्ण झालेलं आहे। हा म्हणजे आत्ताचे म्हणजे त्याला पण ब्रेक घेतला, आत्ता काहीतरी अराऊंड 2:45 वाजले असतील, 4 आतून सर्व होऊन जाईल। येस सर, आता परत जातो खाली आणि ऑफिसचं काम इथे संपवू जरा। तर बरोबर 4:15 झालं आहे आणि आपलं काम संपलेलं आहे, हे सर्व सामान घेऊन चालले आहेत, म्हणजे त्यांचा मिक्सर जे काय असं लिफ्ट वगैरे सर्व घेऊन चालले। तर तू आता मिक्सर तिकडून काढतायत, आपल्याकडे जागा लहान आहे म्हणून प्रॉब्लेम होतो, एवढं हलवायचं म्हटलं ना बापरे बापरे, लहान झालेला आहे। अगोदर बोललो होतो की हा कुत्रा त्यांचा आहे, त्यांचा नाही ॲक्च्युली, त्यांना विचारलं मी तर ते म्हणतं की आमचा कुत्रा नाही आहे, हा असाच आलेला आहे, त्याला पाळू शकत नाही कारण आपण राहतो दुसऱ्यांच्या घरी, आपल्या घरी असला त्याला पाळला पण असता फुकट, बाकीच्या त्रास नको बाय, कुत्रा हा 1 हा बघा म्हटलं ना, घोटायची जास्ती जास्त खरंय, फक्त तरतरी आली बसेल तर ते चालले आपलं सर्व काम करते करते, आणि इकडे धुणं काम चाललंय पूर्णपणे, कारण धूळ से उडाली होती ते धुतलंच पाहिजे। कसं आपल्या कामामुळे बाईक त्रास होता कामामुळे, म्हणून आपण जर धुवून घेतलेलं बरं करत होते, आणि ते कारागीर लोक कामगार लोक चालले। मंडळी 4:45 झालेत आणि आपलं बाहेरचं पण आवरून झालेलं आहे, म्हणजे बाहेरचं मस्त बी साफ बीफ करून घेतलेलं आहे बघा, हे पूर्णपणे आपण हे पूर्ण धुतलं होतं सफकोर्स, मी थोडं पाणी मारलं आपल्या मिस्टर साहेबांनी, मग असं मी आणि आईने करून टाकलं, हे पण धुतलं, एक सर्व खडकी पडली हे साफ करून टाकलं, सर्व फूल क्लिअर झालं आहे। इथे तुम्ही लास्ट ब्लॉकमध्ये किंवा सकाळी पाहिलं असेल रेती वाळू खडकी किती होती, आता फुल क्लिअर झाले सर, हे बघा फुल क्लिअर आहे, हां बरोबर, म्हणजे कसं आहे ना आपल्या कामामुळे ना दुसरा कोणा त्रास होता कामाने, पण आपण साफ केलं बरं आणि तसंच पाहिजे। अरे थांबगर लॉक नाही, तर आपण आता चालू आहे पाहायला, ओहो हा आपला जिना तर ऑफकोर्स रेडी होताच मी दाखवलं होतं, आता लवकर लवकर रेडी होऊन जाईल, टेन्शन नाही, फक्त हा जो सपोर्ट आहे लाकडाचा, हा लाकडा सपोर्ट ते काढलं की आपलं होईल रेडी। आणि तुम्हाला स्लॅब दाखवतो, हा बघा, अरे पकडू कुठे, हां हा बघा, हा बघा 1
मोठाच मोठा हे वाटतं ग्राउंड। तर मंडळी आताचे आय थिंक 5 वाजले असतील, तर मी ऑफकोर्स आत्ता वरती जात नाही आहे, उद्या जाऊ आपण वरती, सकाळीच कधी जाऊ किंवा जो कारगे लोक येतील तेव्हा तरी जाऊ। पण तुम्हाला वरून एक चांगला शॉट मी दाखवणार आहे, पूर्ण पण दाखवणार आहे। तर आता मी कॅमेरा खाली ठेवतो, आता ऑफकोर्स पुढे आपल्या ऑफिसचं काम आहेत, कुठे बाहेर जाणार नाही आहे, तर दाखवून घ्या पॉईंट नाही आहे। आता मी बंद करतो, भेटतो उद्या सकाळी आहे तुम्हाला, चला। सुप्रभात मंडळी, हाय द नेक्स्ट डे 17 नोव्हेंबर, आणि सकाळचे बरोबर 7:45 वाजले असते। आपण नेहमी वॉकला जातो सकाळी, मॉर्निंग वॉकला, मस्त कोकणातली पहाट पाहायला मजा येते। मी अराउंड 7:30 निघतो, 7:30 येतो, आणि आज आल्याला मी कॅमेरा हातात घेतला आहे, कारण की आपल्याला राहत नाही आहे आणि तुम्हाला पण आणि मला पण वरती जाऊन आपल्याला स्लॅब पाहायचा आहे त्यासाठी। आणि मग ऑफकोर्स आपलं जे स्टिक आहे मोठी 8 फूटची, त्यांनी पण तुम्हाला मी शॉट देणार आहे। तर हे बघा, आपला हा डिनर झाला रेडी, तर आता चाळ्या टेन्शन नाही। हे बघा, इथून यावरून बिंदासपणे आपण चालू शकतो असं। आणि हे पहा आपलं स्लॅब, थोडंफार आय थिंक ओलावा अजून आहे असं वाटतं मला तरी, कारण दव वगैरे सकाळचं चांगलं पडतं ना। आणि हे बघा असं, ऑफकोर्स हे पूर्ण अजून लेवल वगैरे होईल, हे पूर्ण जे आहे व्हाईट व्हाईट असं निघून जाईल, ते आज येतील करायला। आज कदाचित सिमेंटचं पाणी वगैरे मारणार आहे, आणि मग 15 दिवस तरी आय थिंक पाणी मारा लागेल त्याला पूर्ण ते स्ट्रॉंग आणि घट्ट होईल। ऑफकोर्स सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार। पण दाखवलं पूर्णपणे आपला स्लॅब झाला रेडी। ऑफकोर्स याच्या पुढे अजून पुढे कामं आहेत, पण तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये नाही, नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन। तर मी काय करतो तर हा व्लॉग मी इकडे संपवतो। तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपला स्लॅब कसा टाकला हे तुम्हाला पाहायला मिळालं, म्हणजे कारागीर लोकं आली, बाहेरून पण माणसं आली, मिक्सर आणलं, मग त्यानंतर ते भरलं, सर्व मिक्स केलं, टाकलं, लेवलिंग केलं, हे तुम्हाला थोडंफार सर्व दाखवलेलं आहे मी। म्हणूनच मी इकडे आपला हा व्लॉग संपवतो। हा व्लॉग स्पेशल होता फक्त आपला स्लॅब टाकायचा। चला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता पुढे जे कामं होतील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश रहा आणि हसत रहा। बाय, मी तर खूप खुश आहे, बाय।